मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीएफिनर या यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दोन महत्त्वपूर्ण अपडेट्स आज आपल्यासोबत आहेत, एक आहे दुसऱ्या टीआयटीच्या संदर्भात व दुसरं शिक्षक भरतीच्या बाबतीत। बघूया पहिलं महत्त्वाचं अपडेट, पवित्र भरतीत उर्दू शाळांवर अन्याय। 966 पैकी केवळ 446 शिक्षकच भरले। गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षक भरती प्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शाळांवर अन्याय झाला आहे। शासनाने जाहीर केलेल्या 966 रिक्त जागांपैकी केवळ 446 जागा भरण्यात आल्या। निम्म्यापेक्षा अधिक जागा भरण्यातच न आल्याने बेरोजगार उमेदवार संतप्त झाले आहेत। राज्य शासनाने 2017 अभियोग्यता चाचणी घेऊन पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली, त्यावेळी राज्यात 12,000 पदे भरण्याची घोषणा करण्यात आली। विशेष म्हणजे त्यात उर्दू माध्यमाच्या शाळांमधील 966 जागांचा समावेश होता। राज्यातील रिक्त पदांची परिस्थिती बघता 966 हा आकडासुद्धा कमी असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे, परंतु किमान शासनाने जाहीर केलेल्या जागा तरी पूर्णपणे भरणे आवश्यक असताना त्यातील निम्म्याहून अधिक जागा रिक्तच ठेवण्यात आल्या आहेत। पवित्र प्रणालीमार्फत 2019 पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 3,500 जागा भरण्यात आल्या, त्यात उर्दू माध्यमाचे केवळ 269 शिक्षक भरण्यात आले तर 697 जागा रिक्त ठेवण्यात आल्या। या जागांनंतर खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या, मात्र खुल्या प्रवर्गात एवढ्या जागा समाविष्ट केल्यावरही उमेदवार मिळत नसल्याची बतावणी करत केवळ 177 पदेच भरण्यात आली। त्यामुळे 3 वर्षानंतरही राज्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांमधील तब्बल 520 जागा रिक्त आहेत, यामुळे उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या संदर्भात उर्दू शिक्षक संघाने निवेदन दिले आहे। या प्रकरणात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा तातडीने राबविण्याची मागणी केली आहे। संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद जमीर पटेल यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आमदारांना याबाबत निवेदन सादर केले। हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरण्याबाबत आमदारांनी आश्वासन दिले आहे। त्यानंतर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तात्काळ जाहीर करण्याची मागणी उर्दू शिक्षक संघाने केलेली आहे। अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वाखाली आज रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांना विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले। त्यात प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची दिनांक लवकरात लवकर जाहीर करून राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, तसेच उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सोबतच दुसऱ्या टीआयटीचे आयोजन लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण केलं जाणार आहे। उपोषण केलं जाणार आहे प्राध्यापक संतोष कुमार राठोड यांच्या नेतृत्वामध्ये, आणि उपोषणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर प्राध्यापक संतोष कुमार राठोड हे उपस्थित झालेले आहेत। यांची प्रमुख मागणी आहे की लवकरात लवकर दुसऱ्या टीआयटीची तारीख जाहीर करावी। राज्यातील ज्या शाळा बंद करण्याचा मानस शासनाचा आहे त्या शाळा बंद करण्यात येऊ नये, व ज्या उमेदवारांनी टीईटीची बोगस प्रमाणपत्रे सादर केलेली आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी। अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आजपासून हे उपोषण सुरू करण्यात येत आहे। अपेक्षा करूया की शिक्षक भरतीमध्ये ज्याही उमेदवारांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर व्हावा आणि लवकरात लवकर दुसऱ्या टीआयटीची तारीख जाहीर करण्यात यावी।